बघा सामना किंवा डाव सुरू होण्या अगोदर क्रिक हिरोज या सॉफ्टवेअरवर आपले सर्व खेळाडू अपडेट करायचे आहेत त्याशिवाय सामना सुरू करता येणार नाही आपण वळतो वळतोय त्याचमुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्ही देखील पाळल्या पाहिजेत तर एक अचूक आढावा आम्हाला ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत तसेच जे या मैदानावर प्रेक्षक तुम्हाला पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांना तो आनंद आम्हाला देता येणार आहे त्याचमुळे यानंतर प्रत्येक सामना सुरू होण्या अगोदर तुमची प्लेअर डिटेल क्रिक हिरोज या सॉफ्टवेअरवर अपडेट झाली पाहिजे प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय ऐकतोय आनंद घेतोय चल आता मॅच सुरू करायची का स्टार्ट मॅच आणि जसं पहिला बॉल डिलीवर येईल आम्ही इकडे टाईम रेकॉर्ड करणार आहे नाणेफेक देवगिरी ब्लास्टर्स या संघाने जिंकली आणि नाणेफेक जिंकून देणे क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि लोहगड सुपर जायंड्स या संघाला करायची फलंदाजी दोन बॅट्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक तुम्हाला फलंदाज पाहायला मिळत आहेत अली गोल आपण पाहतोय पहिला चेंडू अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टंपवरून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हार्ड लेनवर बॉल पिच करतायत ओवर थ्रोची रान मिळेल का त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाचं एकमेकांकडे लक्ष नाहीये त्याचमुळे एक धा होऊ शकली असती पण ती घाई करण्याच्या तयारीमध्ये लोहगड सुपर नाही नाहीये त्याचमुळे अजूनपर्यंत काय खातं खुलं नाहीये तीन बॉल्स डिलिव्हर झालेले आहे एक धक्का लोहगड सुपर जायंट्सला बसलेला आहे एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दे। टीम देवगिरी ब्लास्टर्स या संघाकडून नाणेपेक जिंकली जिंकून निवडलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत अप टू डेट पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये कामगिरी देवगिरी ब्लास्टर्स या संघाची पाहायला मिळते आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग पर्व नव सामना दुसरा डाव पहिला यावेळेस पायांची स्ट्राइड मोठी केली स्लाइस करण्याचा प्रयत्न कवर झोनमध्ये खेळायचं होतं ते ड्रिल करून आहेत पण कधी कधी फूड बॅलेन्स ऑकवर्ड होतो आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा निश्चय फलंदाजाने केलेला आहे पण अजूनही त्यावर अल्पविराम लागलाय असंच कुठेतरी सांगावं असं वाटतंय चार चेंडू डिलिव्हर झालेले आहेत एकही धाव स्कोरशीटवर नाहीये एक धक्का बसतोय चांगली गोलंदाजी अलीची फुल करायचं होतं कनेक्शन तिथं तसं प्रॉमिसिंग नाही आहे बॉल पोचतोय लाँग ऑनला शतरक्षक वेगानं बॉलवर पोचला डीप मिडॉनला बॉल कव्हर होईल तोपर्यंत आता कुठेशी पाचव्या चेंडूवर पहिली बॉल धाव रेकॉर्ड झालेली आहे म्हणजेच आपण जसं म्हणतो श्री गणेशात झाल्या धाव फलकाचा जो पहिल्या बॉलवर आहे व्हायला हवा होता पण असो लेट पण थेट एंट्री करू शकते कारण सहा षटकांचा क्रिकेट आहे आणि सहा षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिल्या षटकामध्ये घाई गडबड करण्याची गरज नसते कित्येक संघ नायकांचा तोच कल असतो की एक चांगली एक स्टडी सुरुवात आपण केली वेळेबद्दल सहकार्य करायचा जसं आम्ही सूचना केली ती वीस मिनिटात तुम्हाला पहिली षटक हाताळायची आहेत था। जर तसं झालं नाही तर आउटफिल्डमधला एक क्षेत्ररक्षक आरच्या आतमध्ये अली हलक्या त्याने बॉलला प्लेस केले कवर पॉईंटला क्षेत्ररक्षक इनफील्डच्या आतमध्ये वेगानं बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव चपळतेने पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पहिल्या षटका समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे तीन गडीबात एक लोहगड सुपर जायंटची एक सावधानतेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग पर्व नव घेतो एक छोटासा ब्रेक आम्ही आता गेलो लगेच आलो सा पहिला सामना काय जबरदस्त राहिला चला थोडीशी नदर झालेली आहे धावसंख्या फक्त दोन गडीबात एक आता नवीन गोलंदाज कुठला वापरला जाईल जो अलीला साथ देईल कारण एक अलीने चांगली सुरुवात केलेली आहे दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते बघा दोन्ही एंडने खेळताय पण वेळ जाणार नाही याची काळजी घ्या हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला असेंबल व्हावं लागते कॅप्टनला काय हवंय कॅप्टनच्या इशाऱ्यावर लक्ष द्यायचं असतं योगेश भोवरे खुर्द करणार आहेत योगेश भोवरे आता कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पंचांच्या डावीकडून घेत आहे स्टार्ट स्ट्राईक आपण पाहतोय आनंद उजवेताचा एक स्ट्रॉंग बॅटर बॅकफुटला गेले स्लाइस केले बॉलला क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉईंटला इझिली बॉल कव्हर करेल तोपर्यंत एकदा पूर्ण होते बघा साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही तुमचे प्रयत्न हे संघर्षाचे असायला हवेत तो संघर्ष मला गोलंदाजाचा पाहायला मिळतोय तो संघर्ष क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळतोय पण तो संघर्ष फलंदाजांचा पाहायला अशी मिळाला नाहीये कारण एव्हा ना आपण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चौकार षटकार पाहतो पण आतापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार नाही फक्त आणि फक्त सिंगल्स धावसंख्या तीन अराउंड द विकेट पुल केले बॉलला शतरक्षक आहे डीपमध्ये ऑनला पोचेल बॉलवर तोपर्यंत तो पूर्ण होते एक धाव आरामात बॉलवर पोहोचतायत आरामात बॉलिंग बॉलिंगला एकच धाव पूर्ण होते धावसंख्या चार बॅटचा फ्लो खूप चांगला आहे पण टायमिंग जुळणं खूप महत्त्वाचं आहे ते मॅजिकल एलिव्हेशन देणं गरजेचं आहे जर एलिव्हेशन दिलं प्रॉपर टायमिंगला तर तो षटकार मिळणार आहे आणि आतापर्यंत एकही तो षटकार पाहायला मिळाला नाही आणि पॉवर प्ले आतापर्यंत गोलंदाजांच्या आणि क्षेत्ररक्षकांच्याच नावावर राहिलेला आहे आतापर्यंत बॉल डिलिव्हर झाला त्या षटकातले एकंदरीत दोन दोन बॉल्सवर दोन सिंगल्स चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते एंडला आनंद उजव्या त्याचा फलंदाज ऑफ साईडला चार शतरक्षक थडियासारख्याच्या आतमध्ये आणि त्याच संधीचा फायदा उचलला बॉलला केलाय कट पाठवला ज्यू फॅक्टर आहे सकाळी जर आपण मध्ये पाहिलं तर खूप ड्यू होता ढगाळ वातावरण आहे त्याचमुळे मला असं वाटतं की अजूनही तो ड्यू असावा आणि त्याचमुळे गोलंदाजांना ती सात या तीन डावांमध्ये मिळाले पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदवतोय पूल करायचा प्रयत्न बीड विकेटला क्षेत्र फलंदाज बाद बसतोय दुसरा धक्का केलंय आणि हा दुसरा धक्का बसतोय टीम लोहोगड सुपर जायंट्सला नावामध्ये दमकम आहे नावामध्ये दरारा आहे पण खेळ सुद्धा तसाच व्हायला हवा फक्त आईवडिलांनी सचिन हे नाव ठेवून तुम्ही सचिन होत नसता तुमच्या कर्तृत्वावर ते नाव तुम्हाला कमवायचं असतं आणि आताच्या कडीला पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा एव्हाना आपण जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहतो तर अक्षरशः गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते पण मागच्या तीन डावांवर आपण व्यवस्थित लक्ष वेधलं तर प्रत्येक गोलंदाजाने या मातीच्या खेळपट्टीचा या टर्फ विकेटचा खूप चांगला वापर करताना अप टू डेट पिचिंग कोण म्हणते की विद्यार्थी चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही हे सर्व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत आणि शिक्षण आणि क्रिकेट यांचा चांगला समतोल यांनी राखलेला आहे आणि एक क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते प्रहार प्रीमियर लीग सीझन नाईनमध्ये नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे लोहगड एक सेकंड एक सेकंड थांबायचं से, प्लीज गोलंदाजाने थांबायचं आहे प्लीज बघा मी विनंती करतोय वारंवार की ट्वेल्थ मॅनने आपली लिस्ट अपडेट करायची आहे आणि ज्या खेळाडूला नावं माहिती आहेत त्यांनीच यायचं आहे प्लीज प्रवीण बनकर का ओके थँक्यू प्रवीण बनकर हे नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत एंडला आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्व खेळाडू एकवटलेले आहेत काही ती माहिती नसते की आपल्या संघात नेमका खेळाडू कुठला आहे पण एक मीटिंग तुम्ही घ्या संध्याकाळी आणि एक गेट टुगेदर झालं तर ती सर्व माहिती तुम्हाला मिळेलच मला तर यार ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलंय घेऊन हा झेल पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा बॉडी बॅलन्स चुकतो अली पुन्हा एकदा प्रकाश जोतात येण्याचा प्रयत्न करता करता राहिले आणि त्यांच्या हातातून तो झेल निसटला आणि अशा पद्धतीत दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे दोन दोन गडी बाद दहा धावा टीम लोहगड सुपर जायंट्स दोन षटकांमध्ये वरचष्मा राहिलेला आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघाचा आणि म्हणूनच आता अजूनही चार षटकांचा खेळ बाकी आहे चला जास्त वेळ घेऊ नका वीस मिनटं पाच षटक वारंवार या त्या सूचना मी करत राहीन थोडासा तुम्हाला मी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत राहीन जेणेकरून तुम्ही कमी वेळ घेऊन एक चांगलं क्रिकेट खेळू शकता फक्त टाइमपास करून चांगलं क्रिकेट खेळता येऊ शकत नाही जर तुम्ही व्यवस्थित लक्ष केंद्रित करून कमीत कमी वेळेमध्ये जर क्रिकेट खेळलं तर तो उपयोग तुम्हाला ऊर्जा वाचवण्यासाठी होत असतो दोन षटक संपली धावसंख्य दहा गटीबाद दोन नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी कोण येतोय थोडीशी चर्चा त्या ठिकाणी कॅप्टन करतोय पुन्हा एकदा अलीलाच बोलवण्यात आलेला आहे म्हणजे ज्याने चांगली सुरुवात करून दिली तो अली तिसऱ्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आता पाहूया अली तीच लय या षटकात सुद्धा दाखवतोय का कारण ज्याची लय भारी तोच असतो या क्रिकेटच्या खेळात जाम भारी आणि पाहूया आता ती लयबद्ध गोलंदाज ही पहिल्या षटकात जशी आपण पाहिली होती तशीच या तिसऱ्या षटकात स्पेल कंटिन्यू केले जाते फार एंड कडून अली तयार होते आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे यार सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक वाढवले गेलेले आहेत एक क्षेत्ररक्षक आपण लॉंगलेगला पाहतोय एक आहे मिड विकेटला डीपमध्ये एक लाँग ऑन लाँग ऑफ त्यानंतर एक स्वीपरला सुद्धा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अली तयार या द विकेट यावेळेस हुक केलाय बॉलला क्षेत्ररक्षक लाँगलेग लेगचा पोचतोय बॉल, लेग बॉल पर्यंत त्याची रिच पडते कमी आणि मिळते चार धावांचे मी मिळतोय चौकार चार मिळत तिसऱ्या षटकाची सुरुवात सौकाराने होते जो संघ गडबडला होता पहिल्या दोन षटकांमध्ये आता मात्र त्यांना आपल्या संघाची अदब राखण्याची ती गरज निर्माण झालेली आहे आणि आता चार मिळत आहे संख्या चौदा गडीबाद दोन अलीच्या विरोधात प्रतिकार हो यावेळेस लिडिंग ए जष्टीदक्षक बॉल खाली येतोय इझी चान्स अँड कलेक्ट तिसरा धक्का बसतोय टीम लोहगड सुपर चाय चौदा धाबा तीन गडी बाद योगेश गायधने यांनी तो झेल टिपलेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये तो प्रतिकार गोलंदाजाचासुद्धा पाहायला मिळाला म्हणजे पहिल्या बॉलवर माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीची दुरुस्ती करताना लगेच दुसऱ्या चेंडूवर त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि आता तिसरा धक्का बसलेला आहे लवकर सुपर जायंट्सला पहिल्या सामन्याचा सा पण आढावा घेतला तर चौतीस धावाच पहिल्या डबात बनल्या होत्या आणि एक सोपं टार्गेट होतं पस्तीस धावांचं आणि ते पूर्णसुद्धा झालं होतं पण आता ह्यानंतर काय कारण विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात तर आता आजच्या दिवसभरामध्ये टॉप स्कोर टीमचा कुठला असेल टॉप स्कोअर इंडिव्हिज्युअल कुठला असेल कुठला गोलंदाज हॅट्रिक घेईल कुठला गोलंदाज निर्धाव षटक हाताळेल अजूनही त्याचे रकाने रिकामी आहेत ते रकाने आम्ही भरणार आहोत पण तसे विक्रम झाले पाहिजेत चला जास्त वेळ घेतला जातो प्लीज या ठिकाणी आम्ही आज दहा सामन्यांचं शेड्यूल पूर्ण करणार आहोत पण ही रात्रंदिवस दिवस स्पर्धा नाही आहे म्हणजे संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत जितकं खेळवता येईल तितकं आम्ही खेळवण्याचा प्रयत्न करू म्हणूनच ही सूचना आम्ही वारंवार करत राहू यावेळेस बघा पुन्हा एकदा ऑकवर्ड बॉडी बॅलन्स होता पूल करण्याचा शतरक्षक स्वेअरलेगचा एक आरामात कॅच कम्प्लीट करतोय आणि फलंदाज बाद होतोय गोल्डन डक विकेट डाउन जसा मी आता उल्लेख केला होता ती रकामी रकाने रिकामी आहेत म्हणजे आता तो हॅट्रिकचा रकाना पूर्ण होऊ शकतो का बॅक टू बॅक दोन फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज आपल्याला अली पाहायला मिळते अलीने मात्र आज पूर्ण जबाबदारी आपल्या संघाची स्वीकारलेली आहे आणि गली गली मे अली का नाम असंच सांगावं असं वाटते आणि आता पुणे शहरामध्ये देखील अलीचंच नाव असेल या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेमध्ये प्रहार प्रीमियर लीग आणि प्रत्येकाचा तोच माइंडसेट असतो आय एम दी बेस्ट या ठिकाणी आमचे बेस्ट कोरर आहेत आमचे बेस्ट एक्स्ट्रा मेंबर आहेत आणि बेस्ट सुद्धा आहेत गोपी जाधव सर आणि नरेश ढोमे सर आणि बेस्ट नियोजन नियोजनामध्ये देखील सर्व कार्यकर्त्यांनी कुठलीच कमी ठेवलेली नाही आहे प्रत्येक कार्यकर्ता प्रहार प्रीमियर लीगसाठी अहोरात्र मेहनत घेताना पाहायला मिळते सचिनदादा ढवळे यांची दूरदृष्टी की प्रत्येकाला आपण शिक्षित करायचं आहे पण ज्याचं त्यांनी सकाळी बाईटमध्ये सांगितलं की शिक्षणासोबत क्रिकेट देखील महत्त्वाचा आहे दबाव बाजूला सरण्यासाठी त्याचमुळे गेल्या आठ पर्वांपासून एक चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा सचिनदादांना मिळत राहिला आहे नवीन फलंदा देतोय बंटी हॅट्रिक हो बॉल हो यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता जास्त एलिव्हेशन मिळत नाही बॉल लेगला डीप टीपमध्ये पोहचतोय एकदा आरामात पूर्ण होते दुसरी धाव घेण्याचा नकार येतोय कारण थोडीशी उचलवांगडी फलंदाजांची झालेली आहे आणि ती दूर करण्यासाठी थोडा वेळ घालवणं खेळपट्टीवर खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आता ह्या मिडल ऑर्डर बॅटर्सला ती जबाबदारी शेवटच्या बॉलपर्यंत उचलावी लागणार आहे बघा इकडे तुमची आवडीची घरची टोपण नावं सांगू नका जी तुमची ओरिजिनल आहेत जी तुम्ही कमवणार आहात आता परीक्षा देऊन एम पी एस सी क्लिअर करून ती नावं आम्हाला द्या आली तयार यार ट्रॅकवर ओवर द विकेट फुलेलींचा बॉल हलक्यातून ड्राईव्ह केले या ठिकाणी ताळमेळ चुकला होता फलंदाजांचा कॉल देताना पण सुद्धा चुकलंय त्याचमुळे तितकंच नुकसान होत नाहीये लोघड सुपर जायंट या संघाचं एक ऑपॉर्च्युनिटी पुन्हा एकदा मिळाली होती फलंदाजाला धावबाद करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिस केली धावसंख्या आपल्याला के पाहायला मिळते पंधरा धावा फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड आले तयार चांगला खेळ थोडेसे उशिरा खेळले कारण गती कमी होती पण तितकं देखील प्रॉपर टायमिंग जुळलं नाही जितकं अपेक्षित होतं फलंदाजाला आला आणि अशा पद्धतीने तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांचा समाप धावसंख्या झाली पंधरा गडीबाद झाले चार चार गडीबाद पंधरा धावा टीम लोहगड सुपर आंतरराष्ट्रीय या शब्दाला प्रत्येकजण आता महत्त्व देत आहे आणि जसं या मैदानाकडे आपण व्यवस्थित पाहिलं तर फ्लेक्स म्हणजे आउटस्कटला तुम्ही फ्लेक्स पाहताय जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळते शौर्य ऐव्हेंटशी बाउंड्री रोप आपण पाहतो आहे ती देखील या स्पर्धेची शोभा वाढवते आणि त्यानंतर टेनिस क्रिकेट डॉट इनचं थेट प्रक्षेपण एक क्रिस्टल क्लिअरिटी आहे आणि अभिमान वाटतोय की आंतरराष्ट्रीय कॅमेरामॅन मिस्टर शाहरुख या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलेले आहेत आमचे स्कोरर आहेत मिस्टर मंदार प्रॉपर स्कोरिंग त्यांची डिजिटल स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि मॅन्युअल स्कोरर क्रिक हिरोजचे नीलकंठ चव्हाण आणि आमचं क पंच कमिटी देखील तितकीच चांगल्या दर्जाची कामगिरी करत आहेत पहिल्या सामन्यामध्ये अक्षय सर अक्षय सर आपण पाहिले होते पंचांची भूमिका अदा करता नवीन गोलंदाज ऋषी मोरी बॅकफूटला अक्षरशः जमिनीत रुतवून खेळण्याचा प्रयत्न पण बॉल फलंदाजाच्या रिचच्या बाहेर होता व्हाईट बॉलची एक धाव मिळेल आणि एका धाबाच्या बाळ धावसंख्या झालेली आहे सोळा धावा सिक्स्टीन रन्स ऑन बोर्ड कासवाच्या गतीनं धावसंख्या पुढे जाते आणि आता तो वेग वाढवण्याची नितांत गरज होऊन बसलेली आहे कारण अर्धा डाव संपलेला आहे आणि आता अर्धा डाव बाकी आहे पुलिनचा बॉल होता ती लय शोधण्याचा प्रयत्न करतोय पण लय शोधण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी करताना चेंडूला अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न करतोय पण अतिरिक्त वेग म्हणजेच गोलंदाजी नाही तर प्रॉपर पिचिंग लाईन अँड लेंथ या दोन गोष्टींवर देखील तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी दुर्लक्षित केलं जाते बॅक टू बॅक दोन वाईट आणि धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते सतरा धावा चार गडी बाद बॅकफुटला बॅलेन्स करून पुन्हा एकदा कवर झोनमध्ये खेळायचा प्रयत्न जरूर होता यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय आता लय सापडले असं म्हणण्यास हरकत नाही आहे कारण पहिले दोन बॉल्स अवांतर हाताळल्यानंतर आता पहिला बॉल ऑफिशियली डिलिव्हर्ड झालेला आहे या चौथ्या षटकातला धावसंख्या सतरा गडीबात चार मोठा रनअप आहे गोलंदाजाचा ओर द विकेट फुलालेनचा बॉल होता पुन्हा एकदा आउटसाइड एज बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉईंटला शेतरक्षकच्या पलीकडे पोहोचून बॉलवर पोहोचेल आणि कवर करेल थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव मिळते एक शिस्त गोलंदाजी करणाऱ्या देवगिरी ब्लास्टर्स या संघाकडून पाहायला मिळाले म्हणजेच नव्वद टक्के चांगलं क्षेत्रक्षणं आपण पाहिलं शंभर टक्के म्हणायला हरकत नाही कारण एक हाफ हार्टेड चान्सेस होते ते त्यांना कव्हर करता आलं नाही आहे पण फलंदाजीचा स्तर जर आपण पाहिला तर आतापर्यंत एक चौकार पूर्ण इनिंगमध्ये आपण पाहिलेला आहे आणि म्हणूनच आता त्या चौकारांची जी गरज आहे ती गरज पूर्ण करणारे स्ट्रोक येणं गरजेचं आहे षटकार येईल तर सोनेपे सुभागा बॉलर केले के काळाची गरज ओळखून आता खेळ होतोय टीम लोहगड सुपर जायंड कारण म्हणतात ना की बचेंगे तो ऑरबी लढेंगे त्याचमुळे सिंगल्सवर जास्तीत जास्त भर दिले जाते धावसंख्या एकने पुढे जाऊन एकोणीस या आकड्यावर दोन फुलं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत लोहगड सुपर जायंड कडून सागर आणि सागर दोंड दोन धावांवर खेळत आहेत आणि अश्विन आठ वर घेतात अश्विनवर आता सर्वांचं लक्ष असणार आहे जाऊ दिल्या बॉलला पाहिलं होतं की माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे बॉल छेडकाणी करण्यात काहीच अर्थ नाही आहे फुकटची एक धाव मिळते ती घेऊया आणि थोडा आराम करूया ती एक धाव मिळते आणि एका धावच्या वेळेला नवसख्या पोहोचते दोन शून्य वीसी आकड्यावर प्रोजेक्टेड स्कोअर विल बी अराउंड थर्टी फाय फोर्टी पण मला असं वाटते की चाळीसच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे लहगड सुपर संघासाठी आणि त्याचमुळे भागीदारी खूप महत्वाची असेल या दोन फलंदाजांची चांगला बॉल पुढ्यात ठेवला जरूर होता थोडा रूम मिळाला होता हा स्ट्रोक घेताना कारण अँगलचा वापर गोलंदाज करतोय आणि म्हणूनच एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा इंटेंट फलंदाजाचा पाहायला मिळाला पण बॉलचा जो वेग आहे तो वेग भन्नाट होता स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता इतक्या वेगाने हा चेंडू गोलंदाजाने हाताळलाय डॉट बॉल अपील तर त्या ठिकाणी खूप जोरदार होती यष्टीरक्षकाची पण गोलंदाजाला रस नव्हता अपीलमध्ये स्निकोमीटर आहे का आपल्याकडे नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये स्निकोमीटरसुद्धा तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल कारण आता टेनिस बॉल पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि म्हणूनच जशी गरज तशी पुरवठा होतच राहील येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या या क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल धावसंख्या थांबली आहे पुन्हा एकदा चांगला वेग बॉलला मिळतोय गोलंदाजाकडून पुन्हा एकदा एक बाईटची एक एज घेऊन बॉल गलीला पोहोचेल तोपर्यंत एकदा होते पूर्ण आणि अशा पद्धतीनं षटकं संपतायत चार चार षटकां समाप्तीनंतर चार गडिबात एकवीस धावा फोर विकेट्स डाऊन ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड टीम लोहगड सुपर जायंट्स पुढचा सामना आपण पुढचा सामना आपण खेळणार आहोत पुरंदर वर्सेस विजयदुर्ग पुरंदर आणि विजयदुर्ग आपले दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसबॉक्सच्या समोर यायचं आहे आणि आपली प्लेअर लिस्ट अपडेट करायची आहे पुरंदर आणि विजयदुर्ग दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयारीत राहायचं आहे आणि आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत चार षटकं धावसंख्या आपण पाहतोय एकवीस झालेली आहे पाचवं षटक होते सुरू म्हणजे आता शेवटच्या टप्प्यावर आपण पहिल्या डबाच्या पोचलेलो हो। आहोत आणि पाहूया हा टप्पा कोण यशस्वीरित्या पूर्ण करेल के बॉलर तयार योगेश भोवरे खोलवटपचा बॉल खणून काढलाय क्षेत्रक्षक मिळॉपचा पुढे येईल बॅटिंग एंडला थ्रो जरा दूरवरचं एंड निवडलंय त्याचमुळे फलंदाजाला थोडीशी मोकळीक मिळते पोचण्यासाठी संधी मिळते आणि तो वेळेचा सदुपयोग झालासुद्धा एक कमी क्षेत्रफळामधली ती एक धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या पोचते बावीस या आकड्यावर बावीस धावा चार गडी बाद प्रत्येक फलंदाज एक आकडा मनात ठेवून खेळत असतो की मला सर्दी शेवटी इतके धावा बनवायचे आहेत आता या दोन फलंदाजाच्या मनामध्ये तो आकडा कुठला असेल पाहूया त्या ठिकाणी अपील तर झाले पण त्या ठिकाणी Uh, हा एलबीडब्ल्यू साठी ऊर्जा घालवू नका कारण तुम्हाला तो विकेट मिळणार नाही जसं मी सकाळीच सांगितलं की लेग बिफोर विकेटसाठी कुठलाच तुम्हाला गोलंदाजाला प्रावधान नाही आहे त्याचमुळे ऊर्जा वाया घालवू नका पंचांकडे आशाभूत नजरेने पाहू नका त्यांचं बोट आकाशाकडे जाणार नाही बलरद यार योगेश भौरे अराउंड द विकेट हो वेळेस क्रिपिंग चुकली आणि लगेचच पंचांकडून नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि या डावातला हा पहिला नो बॉल भीमर पद्धतीचा चेंडू हाताळलेला आहे आणि आता हिटची संधी सुद्धा मिळेल म्हणजेच आता जी गरज होती ती गरज पूर्ण केली जाईल का मौका प्रत्येकाला मिळत नाही पण मोक्यावर चौकार नक्कीच मिळू शकतोय आणि या फ्रीटच्या बॉलवर तो चौकार येऊ शकतो का कॅन बी पाहूया त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का फ्री हिट बॉल फुलटॉस आहे उडवलाय फेकून दिलाय बॉल विकेट सी मारे शापार मिळतोय हो मोका पण मिळत आहेत सहा धावा षटकार गोलंदाजाची ओळखली त्रुटी आणि दाखवली आपली क्वालिटी बॉल मिडविकेट क्लिअर करताना षटकार येतो आणि या डावातला पहिला फ्री हिटच्या बॉलवर आणि जसा टाळ्यांचा कडकडाट सुद्धा ऐकायला मिळाला सहा मिळत आहेत आणि या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या आता एकोणतीस या आकड्यावर प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि मला असं वाटतं या षटकाची वेळ ही पाचव्या षटकाची होती आणि पाचव्या षटकामध्ये या डावातला पहिला षटकार आलेला आहे एकोणतीस दावा दहा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फ्रीच्या बॉलवर फलंदाज फ्री, बॉल फ्री होतोय ड्राइव्ह करायचा प्रयत्न बॅटशी ए शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला अगदी सीमारेषेच्या अलीकडे बॉल कव्हर करेल तोपर्यंत एक धाव मिळते आता सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते त्याचमुळे धावचिकचा धोका पत्करण्याच्या तयारीमध्ये फलंदाज नाही आहेत त्याचमुळे दोन होऊ शकले असत्या पण त्यांना माहिती आहे या अगोदरच्या बॉलवर षटकार आलाय तर आता आपण थोडंसं स्ट्राईक रोटेशन पॉलिसीवर देखील लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती पॉलिसीच मेंटेन करताना एक मिळते धावसंख्या तीन शून्य तीस धावा चार गडी एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांची एकोणीस धावांची भागीदारी लेनचा बॉल होता ध्यानीमनी नव्हता फलंदाजाचा की मी आता पुढचा बॉल जो खेळणार आहे तो फुल टॉस पद्धतीचा था। असेल त्याचमुळे हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलं एज बॉल पॉईंटला पोचला तोपर्यंत एकदा पूर्ण झाली बिकाज त्याविषयी वाढ धावसंख्या एकतीस चार गडी बाद लोहगड सुपर जायंट्स एक षटकार आल्यानंतर पॅमेलियन बॉक्समध्ये देखील थोडीशी ऊर्जा पाहायला मिळते कारण आपला खेळाडू जर चांगला खेळतोय आपला संगत चांगली प्रगती करतोय तर त्या टाळ्यास देखील तुम्हाला ऐकायला मिळतील ऑन साईडला आडव्या पडने खेळायचं होतं पायांची स्ट्राइड बोटी केली यष्टीरक्षक खूप चपळ आहे चांगली कामगिरी यष्टीरक्षकाची पाहायला मिळालेली आहे योगेश कडून दरम्यान ही लेगबाईची धाव आपण ऍड करणार आहोत पाच षटकांचा खेळ संपलाय पाच षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे चार गडीबाद बत्तीस धावा थर्टी टू रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ फोर विकेट आफ्टर फाय अवर्स टीम लोहगड सुपर जायंट्स आपण यूट्यूब वाहिनीवर जास्तीत जास्त वेळ वाया घालवतो हो म्हणजे वाया घालवतो हो म्हणजे काही जण त्याचा फायदा उचलतात काहीजण वाया वेळ वाया घालवतात हो पण जर आपण सचिन ढवळे यांचं जर यूट्यूब चॅनल पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठी खरंच प्रेरणा देणारं ते यूट्यूब चॅनल आहे आणि तो त्यांनी वसा घेतला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं चांगल्या पद्धतीने शिकवता येईल आणि काल देखील चर्चा आम्ही केली सकाळी देखील काही खेळाडू या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचं शिकवणं प्रत्येकापेक्षा वेगळं आहे आणि म्हणूनच तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवर सुद्धा पूर्ण जो आपण हा क्रिकेटचा सोहळा अनुभवतोय सचिन दादा धवळे म्हणजे एका वर्षामध्ये दोन स्पर्धा ते पूर्ण करत असतात खर्च आहे मित्रांनो तरी देखील त्यांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करत असताना क्रीडा प्रकारावर देखील लक्ष ठेवलेलं आहे आणि म्हणूनच बघा ना प्रत्येक विद्यार्थी आज खेळाडू म्हणून तसं त्याचमुळे अवांतरची एक धाव प्रदर्जी करण्याला सांगायला मिळाली धावसख्या पोचते आता चौतीस याकड्यावर थर्टी फोर रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ फोर चला दोन्ही कॅप्टन्स तयार राहत जशी मी सूचना या अगोदर केली होती कॅप्टनही तयारीत राहायचं आहे ओ यावेळेस हलकंसं डिफ्लेक्शन पाहायला मिळालं पण यष्टीरक्षकाचा खूप दूर बॉल लँड झाला पण चांगला स्टॉप यशकाचा पाहायला आहे क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलेलं आहे प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण बदलत राहतं आणि या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाने सेट केलं कॅप्टनने सेट केलेलं आहे टीम देवगिरी ब्लास्टरच्या चला तयार करायचं आहे पुरंदर आणि विजयदुर्ग दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी टॉससाठी पूल करायचा प्रयत्न पुन्हा एकदा फोर्स थोडा कमी पडला क्षेत्ररक्षक तीन येत आहेत पण तिघांना तो बॉल अडवता आला नाहीये टाळ्या मिळत आहेत आता लगेचच थोडीशी चर्चा होते जेव्हा कॅच ड्रॉप होतो की माझा की तुझा की याचा पण आता चर्चा करून काय उपयोग आहे कॅच ड्रॉप झाला धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळाल्या धावा मिळतात आणि त्या चार धाबा मिळालेल्या आहेत आणि आता एक सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतोय पण इतकं देखील सांगावं असं वाटतं की आता आउटफिल्ड थोडी चुकलेली आहे त्याचमुळे यानंतर कदाचित फलंदाजाने ऍडव्हान्टेज जाईलच म्हणूनच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आता उर्वरित चेंडूंवर करावा लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या लोहगड सुपर जयंट या संघाला आणि यावेळेस बघा बॉल सरळ जाईल कोण सीमा रेषा पार फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन षटकार सिक्सर वजनदार फटका पाहायला मिळालेल्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आता शेवटच्या टप्प्यावर जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत सेहेचाळीस धावा चार गडी बाद सत्तावीस धावांवर अश्विन खेळतोय आणि त्याला साथ मिळते ती म्हणजेच सागर कंगळकरांची पाच धावांवर ते खेळत आहेत पण अश्विन याने मात्र या षटकाची जबाबदारी पूर्णपणे उचललेली आहे पूर्णसुद्धा करतायत बॅटचीपला बॉल बॉल कवर होईल पण धाव घेण्याच्या तयारीमध्ये अश्विन नाही आहेत कारण शेवटपर्यंत टिकणार जास्त धावा बनवणार हे त्याने ओळखलेलं आहे त्याचमुळे तो धाव घेण्याच्या तयारीत पाहायला मिळाला नाहीये शेवटचा बॉल असेल या पहिल्या जावातला चला टॉससाठी तयारीत राहायचं आहे पुरंदर आणि विजयदुर्ग आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत टॉस धावसंख्या झालेली आहे चाळीस धावा सेहेचाळीस एक्झाम माफ करा आपण षटकार ऍड केला फोर्टी सिक्स रन्स बोर्ड लॉस ऑफ कमी गती कधी कधी फायदा देऊन जाते या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण मात्र फलंदाज परतीचा प्रवास करतील अशा पद्धतीनं सहा षटकांचा खेळ संपलेला आहे धावसंख्या सेहेचाळीस झाले जिंकण्यासाठी आवश्यकता आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघाला छत्तीस चेंडू सत्तेचाळीस जबा थर्टी सिक्स बॉल्स अँड फोर्टी सेव्हन रन्स इक्वॅट टू विन जाऊया आपण थेट टॉस बॉस मध्ये त्या ठिकाणी टॉस ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल टॉस होईल पुरंदर आणि विजयदुर्ग या दोन संघाच्या दरम्यान घेऊ एक छोटासा ब्रेक आणि थेट भेटूया टॉस बॉक्स मध्ये पुरंदर किंग्स आणि विजयदुर्ग लायन्स पण अगोदर अब्बर पाहुण्यांना मदत करूया व्यासपीठावर सन्माननीय अतुल चव्हाण सर सन्मान्य मणी सर सन्मान्य अतुल चव्हाण सर आणि सन्माननीय सर आपण दोघांनी यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये पाहुण्यांच्या शुभ असे आपण तो टॉस कंप्लीट करणार आहोत अतुल सर आणि सर या दोन पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण टॉसची प्रक्रिया आपण करा वेलकम सर सर वेलकम चला दोन्ही कॅप्टन्स आता यायचं आहे विजयदुर्ग आणि पुरंदर या, या दोन्ही कॅप्टन्सने यायचं आहे दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊया नियमावली तुम्हाला माहिती असेलच आणि अंतर्गत क्रिकेट खेळायचं आहे टॉस झाल्यानंतर अगोदर टीम लिस्ट अपडेट ओके हेड आणि टेल चला कॉल कोण देईल चला पुरंदरचे कॅप्टन टेल्स इज अ कॉल हेड्स नाणेफेक जिंकले विजयदुर्गने आहे दोन्ही आहुणाला विनंती करतोय दोघांना त्या शुभेच्छा आणि आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे आपण विजयदुर्गच्या कॅप्टन ही चर्चा थँक्यू विजयदुर्ग टीम कॅप्टन टॉस जिंकलाय निर्णय काय सर बॉलिंग घ्यायचा निर्णय आमचा अगोदरचे दोन सामने आपण पाहतोय आणि धावा होत नाहीये त्याच निकषावर तो निर्णय त्या निकषावरती आणि आता खेळपट्टी थोडी वाढत चाललेली आहे आउटफील्ड पण फास्ट होते त्याच्यामुळे जसं जसं गेम प्रोग्रेस होईल तसं मला वाटतं बॅटिंग करणं सोपं होईल आणि बॉलिंग पण तशी त्याची हे होईल आणि त्यांचं हिटिंग पॉवरच एवढं चांगलं आहे तर त्यांना चेसिंग देण्याच्याऐवजी आम्ही डिफेंड म्हणजे आम्ही चेस करू असं म्हणणं आहे त्यांच्यावर अफ फील्ड प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू हे विचार केला तर तुम्हाला काय वाटते की ते तुमच्यापेक्षा वरचड आहेत का ते कॅप्टन पूर्णतर ते तुमच्यापेक्षा वरचड आहेत का क्रिकेटच सर क्रिकेटमध्ये कमी जास्त काहीच नसतं ऑन फील्ड जे खेळणार चांगलं बेस्ट मे द बेस्ट विन ते जे चांगला खेळतील ते वरचड वगैरे म्हणजे मी मी सुरुवातीपासून मी यू पी सी तयारी करतो त्याच्यामध्ये मी कमी जास्त कुठंच कोणत्या गोष्टीला समजत नाही सेम तसंच ॲज अॅली त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे आमची यावर्षी नवीन टीम आहे त्यांची जुनी टीम आहे कॉम्बिनेशन ऑलरेडी बसलेलं आहे त्यांना एक्सपिरियन्स जास्त आहे वरचड म्हणण्यापेक्षा मी म्हणेल एक्सपिरियन्स जास्त आहे ॲज अ एक्सपेक्टेड कारण आपण स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि स्पर्धा परीक्षेचे इंटरव्ह्यू थोडेसे कठीण असतात त्याच मी असे डिप्लोमॅटिक क्वेश्चन्स येत्या चार दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळतील तर परंतुचे कॅप्टन्स फलंदाजी करायची आहे हा मनासारखा निर्णय मला विरुद्ध टॉस मी जर जिंकला असतो तर पहिल्यांदा बॉलिंग घेतले असते कारण आमचे बॅटिंग स्ट्रेंथ आहे तर बॅटिंग सेकंडमध्ये आम्हाला जास्त प्रिफरेबल वाटत होतं पण ठीक आहे टॉस काय हातात नाही लग्चा पार्ट आहे पण बघू आता ग्राउंड सगळं वाले वाढलेलं आहे आता ड्यूचा काय विषय नाही तर मॅक्झिमम स्कोर करायचा प्रयत्न करू जेवढं स्कोर जास्त ठेवेल पहिल्यांदा कारण स्कोअर बोर्डवर असेल तर समोरच्या टीमवर जास्त प्रेशर असणारच आहे तर सहा सहा ओवरमध्ये साठचं टार्गेट सा तरी असेल आमचं बघू आता एम पी एस सी कधी क्रॅक करायची वर्ष कडलं दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस होप सो ह्या वर्षीच हवं हो पण बघू आता जस्ट काल मेन्स झाले आहे काल मेन्स देऊन आलेला आहे मग आता चोवीसला पण मोठे ॲड आहेत होप सो या तेवीस किंवा चोवीस मध्ये चोवीस ला तर कन्फर्म व्हायलाच पाहिजे कुठलं स्वप्नवत पद आहे जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे महाराष्ट्रात सर खोटं नाही बोलणार असं काही म्हणजे स्वप्नवत पद नाही पोस्ट भेटली तरी खुश आहे पण सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर भेटला तर खूप खुश राहील पण बघूया बघा ऐकून घ्या <laughs> या ठिकाणी खूप काही मन मोकळी चर्चा आपण येत्या चार दिवसात करणार आहोत जिंकले विजय दुर्गेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजी निवडलेली आणि पुरंदर ला करायची कॅप्टन्सला आणि संघांना थेट समर्थन कक्षामध्ये तयार आहेत पुढच्या डावाचं विवरण ऐकवण्यासाठी गोपी जाधव सर स्टेटून डॉट इन थँक्यू येस थँक्यू व्हेरी मच मनीष पाडील सर यांना आपण पहिल्या डावामध्ये ऐकलं वेलकम बॅक पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत रंगारंग सोहळा क्रिकेटचा सचिन ढवळीच अकॅडमी पुणे आयोजित प्रहार प्रीमियर लीग दोन हजार तेवीस नव्व पर्व आणि आज डे वन मध्ये एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावर कोणतीही धावसंख्या ही निचांकी किंवा उच्चांकी होऊ शकत नाहीये कारण अनेक रेकॉर्ड्स हे क्रिकेटच्या पटलावर मोडले गेलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर कॅनडा या संघाने छत्तीस धावा श्रीलंकेच्या विरोधात बनवल्या होत्या आतापर्यंतची सर्वाधिक निचांक धाव राहिला आहे आणि आता विश्व करंडकामध्ये देखील अनेक उलटफेर आपण पाहिलं टीम इंडियाने एशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेला पन्नास धावांमध्ये अक्षरशः झोपवलं होतं परंतु इथे सत्तेचाळीस धावांचं लक्ष दोन्ही बॅटर्ससाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा जीवाभावाची आपुलकीची स्पर्धा आपला माणूस आदरणीय सचिन सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते संपूर्ण आमची टीम प्रत्येकाचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे मॅचला इथे सुरुवात होईल लेफ्ट हँड बॅटर सध्या स्ट्राईकिंग इनला पॉईंट त्यानंतर पहा फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू शॉर्ट फाईन लेग लावला गेला शॉर्ट स्किर लेग काउ कॉनरमध्ये एक खेळाडू मिड ऑन त्यानंतर शॉर्ट कव्हर शॉट कवरला खेळाडू पहिला चेंडू टॅप केला आहे शॉर्ट कवरचा खेळाडू बॉलवर पोचेल सिंगल इथे प्राप्त केली लिफ्ट हँडर बॅटरसाठी हा बॉल कमी गतीचा होता पहिली सिंगल घेत असताना स्ट्राईकिंग इंगेंडवरून पहिला बॉल फेस करत असताना प्रफुलने ही सिंगल घेतली सत्तेचाळीस दाबा इथे बनवायच्यात आता नॉन स्ट्राईकिंग इंडला अली आली रे आली आता माझी बारी आली सिंगल इथे प्राप्त केली स्ट्राईक रोटेट केली सत्तेचाळीस धाबांचं लक्ष गोलंदाची मागवर तुम्ही पाहू शकाल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षडक हाताळत असताना गोलंदाज सागर कंगाळकर कंगाळकरेटने यावेळी पूल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आहे लाँग स्टॉपला बॉल चाललाय तिथे थोडस फंबल झाली आहे तिथे थोडस सा फंबल सेकंड अटेम्प्टला चेंडू गॅडट केला क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही आहे ज्या ज्यावेळी क्रिकेटच्या पटलावर चूक झाली त्या त्यावेळी त्या त्याचं प्रायशित त्या भोगावं लागले त्यामुळे क्षेत्ररक्षण आधीच तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि तो वाचवायचा असेल तर उधळपट्टी करून चालणार नाही आहे त्यामुळे एक एक धावी ते महत्वाची असेल रन झाले दोन डिफ्टेंडर बॅटरसाठी आउट साईड ऑफ स्टम बाहेर गेला बॅटर त्यानंतर ऑन साईडला स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडासा खाली आहे चांगलं कमबॅक डॉट बॉल येतोय अतिशय दर्जेदाराने नेटकं आयोजन प्रत्येक गोष्टीची परिपूर्णता इथे पाहायला मिळते आमच्यासोबत नरेश ढोमे सर जोडले गेलेत मनीष पाटील सरांना देखील आपण ऐकलं अलक्या त्यांनी स्यर केला शॉर्ट्स बदलला के सिंगल तिथे प्राप्त केली आणखीन एक एक धाव संघाच्या खात्यात ऍड होईल टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर तीन बिनबाद तीन सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य आहे लो स्कोरिंग मॅचेस देखील क्रिकेटच्या पटल्यावर अनेक वेळेला डिफेंड केल्या जातात त्यासाठी लढावं लागेल आणि तुम्ही तर तुम्ही आम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी लढणं आपल्या रक्तातच आहे त्यामुळे या मॅच मध्ये तेच तर पाहायचं असेल तीन स्ट्रायकिंग तीन बॅटर अली अलीच्या समोर उजब्याचा गोलंदाज यावेळी बी करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लिहिला शेतरक्षक एकच रन तिथे प्राप्त होते एकेरी दाबीने धाव फुलक आता पुढे सरकले रन चार क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट हा तुमामा भारतीयांचा धर्म झालाय आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर बावीस वर्ष ब्याण्णव दिवस तुमामा भारतीयांसाठी क्रिकेट देखील खेळला आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप मोठी राहिली ओर पिचबॉल डोळे थोडेसे विस्पारले पुढे गेला होता नजर हटी तो दुर्घटना घटी हा बॉल चलायती डॉट बॉल बॅट आणि बॉलमध्ये भरपूर अंतर चांगली लाईन चांगला टप्पा हा बॉल येतोय ती डॉट बॉल पहिल्या ओव्हरची होईल इथे समाप्ती मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय रन झाले स्कोट काढवर चार बिनबात रन बनवायची तिथे सत्ती चाळीस फुटी सेव्हन इज द टार्गेट आणि त्यामुळे थोडासा डिफेन्स करताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ चार ला आतापर्यंत एकी विकेट नाहीये परंतु आता इथे थोडीशी अवगती वाढवावी लागेल कारण जेवढा सामना पुढे जाईल शेवटच्या षटकांच्या दरम्यान तेवढासा दबाव देखील पाहायला मिळेल आणि त्यामुळे हे दोन्ही बॅटर्स सलामी विराजच्या भूमिकेत जरूर आलेत स्ट्राईकिंग इंडला असेल ओर नंबर दोनमध्ये मेंडेटरी में पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक असेल सहा साम सहा षटकांची ही लढत ओर नंबर दोन साडी प्रवीण येते ओवर नंबर दोन साठी रन झालेत चार उजव्या चा स्ट्राईकिंगला तटिया सर्कलच्या बाहेर सध्या दोन खेळाडू पेट्रोलिंग करतात एक खेळाडू डीप मिड विकेट लॉंगर मध्ये एक खेळाडू आणि प्रवीण कडून हा बॉल पुढे टाकलाय बॉल ओवर पिच बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टो क्रशिंग यॉर्कर भन्नाट वेग चांगले चांगला रिदम चांगल्या लाईनवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते थोडासा दबाव असेल परंतु दबावात तर प्रेशर कुकरची शिट्टी देखील वाजते येथे फलंदाज शिट्टी वाजवेल का सत्तेचाळीस दावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी पहिला बॉल डॉट बॉल रन झाली सध्या चार इनला अली अलीच्या विरोधात उजव्या गोलंदाज प्रवीण पहिला बॉल डॉट बॉल थोडासा दबाव असेल रिलीज करायचा असेल पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न पॅडवर बॉल इथे आड आदळलाय परंतु एल डब्ल्यू म्हणजेच काय लेग बिफोर विकेट अपील केलं जाणार नाहीये कारण हा नियम या स्पर्धेसाठी ठेवला गेला नाही आहे रेक बिफोर विकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएब मलिक जो एल बी डब्ल्यूच्या रूपाने पहिल्यांदा बाद झाला होता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून त्याला बाद दिलं गेलं होतं परंतु या स्पर्धेत एल बी डब्ल्यू नाही आहे त्यामुळे फलंदाज मुक्तपणे फलंदाजी करू शकतो आणि मनीष पाटील सरांनी सांगितलं की एल बी डब्ल्यूसाठी तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवू नका डॉटबॉलची सांगता झाली पुन्हा एकदा ओवर पिच बॉल पॅडवर आदळतोय त्यानंतर बॉल चाललाय गलीमध्ये तिथे शेतरक्षक त्याचबरोबर एक धाव पूर्ण केले बस सिग्नल येतोय इट्स अ लेक बाय नियम क्रमांक तेवीस मध्ये ज्याचा समावेश होतो लेग बाय बेचाळीस नियमांची निवडली नियम आवली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राबवली जाते लेक बायच्या सायने धाव संख्या पुढे तर टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड बरोबर पाच प्रत्येक चेंडूची चांगली अपडेटी की डॉट इन साठी आमचे लाईव्ह स्कोरर मंदार आणि क्रिक साठी नीलकंठ चव्हाण यांचे दोन्ही हिरो खूप चांगली अपडेट आमच्यापर्यंत आहेत या स्पर्धेचे सर्वे सर्वा सचिन डी सर खूप मोठं कामकाज त्यांनी करून दाखवलंय यावेळी पिच बॉल होता ऑन ड्राईव्ह केलाय लॉपटी ड्रायव्ह इथे पाहिलं मी ते मिडॉनला बीट केल्यानंतर लॉंगॉन मध्ये बॉल चलाय डीप मधून क्षेत्रक्षक भरपूर वेगाने बॉलवर पोहोचलाय तदभर एक धाव इथे अर्चित केली जाते एकेरी धावीवर इथे समाधानी होत आहेत बॅटर्स सिंगल प्राप्त केले सिंगल धाव फलक आता पुढे सरकले टीमची टोटल स्कोर कार्डवर सहा सत्तेचाळीस धावांचं लक्ष यानंतर आपण जर विचार केला पुरंदर विरुद्ध विजयदुर्ग हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आज डे वन मध्ये तिसऱ्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील ना कौल देखील तिथे घेतला गेला आणि सध्या आजच्या डे वनमधली ही दुसरी मॅच क्रिकेटचा रंगरंग सोहळा याची याची शुभम गाडे सरण तुम्ही पाहू शकाल मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत त्यांच्याबरोबर बरोबर आमचे स्क्वेअर लेग पंच पंचांची भूमिका खूप निर्णायक राहते सातत्याने स्पर्धा परीक्षा राज्यसेवा ग्रुप बी सरळ सेवा अनेक स्पर्धा परीक्षांच्या मागे सातत्याने हे आमचे सर्व मित्र मैत्रिणी प्रवास करत असतात इथे लाईन चांगली आहे इथे लाईन चांगली आहे ना मुन्ना पर मुगाय और कही पर निशाना खेळला चाहते ते वाशी गेन गई काशी डॉट बॉल नजर गरजेची असेल हँड अँड आय कोऑर्डिनेशन गरजेचं असेल हा बॉल्सला इथे डॉट बॉल रन मिळणार नाहीये ना ना टीमची टोटल सध्या स्कोट कार्डवर तुम्ही पाहू शकाल सहा दाबा जकडून ठेवलंय दबाव हे मी आधीच म्हटलं दबावात तर प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा असतील सत्तेचाळीस दाबांचं लक्ष परंतु सहजासहजी जिंकू देणार नाही कारण आयुष्यात जिंकणारे कधी सोडत नसतात आणि सोडणारे कधीही जिंकत नसतात त्यामुळे ही लढाई शेवटपर्यंत रंगेल हे बॅटल रंगेल कारण या स्पर्धेचं नावच आहे प्रहार करतील का वार पाहायला मिळेल प्रहार प्रीमियर लीग दोन हजार तेवीस नव पर्व गोलंदाज प्रवीण राईट ओरडी विकेटने हा बॉल पेश करतोय इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय सिग्नल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक बावीस म्हणजे व्हाईट बॉल अनफेअर डिलिव्हरी एक अतिरिक्त रन मिळेल अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे चालले त्या टीमची टोटल स्कोर बोर्स सात धावा एक दुसऱ्याची सात दावी लागेल कारण सत्तेचाळीस धाव्यांचं लक्ष आणि सत्तेचाळीस धावांच्या इथे पाठलाग करायचा आहे प्रवीण पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळी फटका चांगलाय स्टँड अँड डिलिव्हर वन बाउं लाँग ऑन मधून चाललाय बॉल दंडनीत खनखनीत चौकार आली रे आली आता माझी बारी आली पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावा एक चांगला चौकार चा एक चांगला चौकार ते पाहिला मिळाला ऑन दी राईज बाईटचा फेस ओपन केला त्यानंतर ऑन मध्ये पाहिलं होतं डीपला क्षेत्ररक्षक होता परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय अलीच्या बॅट म्हणून हा चौकार या चौकार आणि धाव फलक पुढे चाललाय टीमची टोटल आता स्कोट बोर्डवर अकरा धावा बिनबाद इलेव्हन विदाऊट लॉस एक चांगली सुरुवात अपेक्षित होती पहिल्या ओव्हरमध्ये धावात इतक्याशा नव्हत्या इथे थोडसा आपला अंदाज बदलला गेर शिफ्ट केला अली आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय अली आणि प्रफुल्ल सलामी वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये सत्तेचाळीस धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचं असताना ओर नंबर तीन मध्ये आता दाखल झालेत तिसऱ्या ओर साडी बोलर इथे सज्ज होईल गोलंदाजी मागवर अतुल अतुलची अतुलनीय कामगिरी अपेक्षित असेल एक महत्त्वाचा गोलंदाज या टीम मध्ये दाखल झालाय आपण पाहतोय हा सामना देवगिरी विरुद्ध देवगिरी विरुद्ध लोहगड या दोन टीमच्या दरम्यान उजव्याताचा गोलंदाज प्रफुल्लने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला बॉल थोडासा खाली राहतोय तितकासा बाउंस प्राप्त झाला नाहीये हा बॉल येतोय ते डॉटबॉल प्रत्येक डॉटबॉल नंतर दबाव असेल एकेरी दुहेरी दाबाणं देखील तितकंसं महत्व असेल ज्यावेळी क्रिकेटच्या पटल्यावर तुमच्या बॅटमधून धावा निघत नाहीत मोठे फटके निघत नाहीत त्यावेळी तुम्हाला एकेरी धावा देखील घ्याव्या लागतात करण्याचा प्रयत्न लॉंग एक प्रफुल्लच्या खात्यात एक धाब ऍड होईल एका धाब्याने धाव फलक देखील पुढे झाले टीमची टोटल स्कोटबोर्ड वर येऊन पोहोचलीय बारा धाबा बाद अली स्ट्राइकिंग एडला मागच्या ओव्हर एक चौकार ज्याने वसूल केला होता तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एडला आपल्या संघाची धुराजाच्या खांद्यावर आहे या बे फटका चांगला आहे अपिश खेळ आहे डी पॉइंटला बॉल नाही पोहोचलाय चौकार शॉट थोडासा मागे गेला आला बेट थोडस ट्रान्सफर केलं बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं डी पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार एक देखना स्ट्रोक अलीच्या बॅट मधून सर्वाधिक दारोमदार या मॅच मध्ये या खेळाडूवर आहे सलामीच्या भूमिकेत आणि सध्या आपल्या धावा आपल्या संघासाठी तो धावा जमवतोय या चौकारानंतर आता टीमची टोटल पोहोचली आहे सोळा सिक्सटीन विदाऊट लॉस सत्तेचाळीस धाबांचं लक्ष स्पीड स्पीडअप करा आज अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचे ऑनफिल्ड आमचे ऑफिशियल्स आपल्याला देखील विनंती असेल गोलंदाजाच्या विरुबद्धात आता आक्रमक पवित्रा घेतलाय या गतीचा बॉल टाकला पुढे होता बॉल ओन ट्रेप विकेट क्षक धाबेल फेके केले इथे काय घडणार परंतु दोन धावा पूर्ण केल्या गेल्या चांगल्या धावा अठरा धावा अठरा अंक आला की लगेचच आठवण येते मित्रांनो विराट कोहली विराट रन मशीन कोहली कालचा दिवस अक्षरशः गाजवला बड्डे बॉयने एक दिवसीय क्रिकेट एकोणपन्नास शतक क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बरोबरीने एकोणपन्नास शतकं त्याने लगावली आहेत दोन हजार आठ नऊच्या दरम्यान क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर संपूर्ण क्रिकेट अनेक चढउतार विराट कोहलीने पाहिले लढवैया खेळाडू आहे किंग कोहली इथे नावा झाले असतं ते अठरा बिनबाद अठरा बी बॅक टू बॅग डॉटबॉल इथे पेश केले चांगली लाईन अचूक टप्पा अचूक रिदम पाहायला मिळतोय चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी केली जाते डॉटबॉलने ओवरची समाप्ती केली जाते तीन ओवरचा किती संपलाय सहाच्या सरांनी सध्या धावपलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय जिथे सत्तेचाळीस धाबांचं लक्ष ठेवलं गेलं येणारी असतील तुमच्याकडे अठरा आणि मॅचला जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायचे असतील अठरा बॉल मध्ये एकोणतीस सचिन डवळीस पब्लिकेशन त्याचबरोबर आपण पाहतोय सर बिंदुसर हॉटेल बिंदुसरा हॉटेल बिंदुसर त्यांचे बॅनर्स देखील पाहायला मिळत स्क्रीनवर देखील स्क्रीनच्या माध्यमातून देखील तुम्ही आनंद घेऊ शकता खूप चांगले कॅमेरा वर्क टेनिस क्रिकेट डॉट इन चे सर्व आमचे कॅमेरा मन रन झाले स्कोड कार्डवर अठरा बिनबाद अठरा येणारे येणारे चेंडू शिल्लक आहेत तीन षटकांचा खेळ म्हणजे अठरा आणि जिंकण्यासाठी एकोणतीस धावांची गरज अश्विन कुमकर डबल सेवन या खेळाडूने देखील मागच्या पर्वात भरपूर इम्प्रेस केलं होतं एक चांगलं ऑलराऊंडर म्हणून हा सातत्याने खेळत असतो आता गोलंदाजी मागवर दाखल झालाय त्याच्यासमोर असेल स्ट्रायकिंग एनला प्रफुल्ल नॉन स्ट्रायकिंग इंडला अली पहिले विकेटच्या शोधात असेल कारण विकेट जर मिळाली तर थोडासा दबाव टाकता येईल अठरा बॉलमध्ये एकोणतीस म्हणजेच काय मॅच ऑन आहे टी व्ही ऑन करा आनंद घ्या तुम्ही ऑन राहा बॉलमध्ये एकोणतीस अश्विन कुमकर कॉम्बॉक्स एंड कडून राईटा विकेटने पहिला बॉल टप्प्याचा चेंडू पुढे निघाला थोडासा पुढे आला त्यानंतर कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न इन्साईड आउटसाठी प्रयत्न केला गेला ज्यावेळी तुम्ही इनसाईड आउट खेळता कवर एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून तुम्हाला खेळायचा असतो त्यावेळी तुम्हाला मनगटातली ताकद झुकावी लागते दाखवून द्यावी लागते पण तो अश्विन कुमकरचा पहिला चेंडू वेगवान होता डॉट डॉटबॉल गेलाय तीच लाईन तोच टप्पा पहा चुक रिदम मध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय लयबद्ध गोलंदाजी अश्विन कुमकर म्हणून ही ओळख आहे या खेळाडूची ज्या ज्यावेळी तो मैदानात येतो तो आपले हंड्रेड पर्सेंट नाही हजार टक्के देतो चोवीस कॅरेट सोनं म्हणावं लागेल क्रिकेटचं ते म्हणजे अश्विन कुमकरला आपली कमिटमेंट आहे प्रॉमिसिंग खेळाडू आहे इथे लाईन चांगली आहे धुंडो धुंडो रे साजना दावांसाठी झगडतो आणि अखेर प्रफुल्ल लगातारचे तीन चेंडू निर्धाव खेळा त्यानंतर दबाव होता पुढे निघाल आणि इथे यष्टी ची रूपाने पहिला धक्का बसतोय प्रफुल्ल च्या रूपाने पहिली विकेट मिळते पहिला गडी ती बाद झाले रन झाली स्कोट कार्ड वर अठरा एक गडी बाद सत्तेचाळीस धावांचं लक्ष भारत विरुद्ध इंग्लंडचा तो सामना आपण पाहिला असेल दोनशे तीस धावांचं लक्ष टीम इंग्लंडच्या समोर ठेवलं गेलं होतं आणि विकेट गेल्या होत्या त्यानंतर आपण पाहिलं असेल बेन स्टोक फलंदाजीसाठी आला डावकुऱ्याताचा खेळाडू त्याच्या विरोधात मोहम्मद शमी सातत्याने डॉट बॉल टाकत होता आणि त्यानंतर तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला बेन्स स्टोकवर तो दबाव रिलीज करायचा होता स्टोकला आणि तो पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करू पाहत होता आणि मोहम्मद शमीने अक्षरशः त्याची दांडी गोल केली इथे देखील आपण पाहिले लगातारचे तीन चेंडू निर्धाव खेळला होता प्रफुल्ल त्यानंतर थोडासा दबाव होता तो दबाव रिलीज करायचा होता आणि अखेर त्या डॉट बॉलवर तो पुढे निघाला विकेट किपरने त्याची विकेट घेतली एसटीचीच झालाय पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आता संगनाएक मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डावखुऱ्या आताचा ऑलराऊंडर खेळाडू योगेश बहुरे योगेशचा हा चेंडू बी गिट करण्याचा प्रयत्न पुलचा प्रयत्न होता पण तू टायमिंग तितकस जुळलं नाहीये चेंडू खूप अतिशय हलक्या गद्दीने बॅटवर आला त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मिड ऑफ रिजनला तिथे क्षेत्ररक्षक पोचला देखील चेंडू थांबवला उचलला याच दरम्यान एकदा पूर्ण केली योगेश बहुरीचं खातं इथे उघडताना पाहायला मिळालं एकेरी दावेने दावफलक देखील पुढे चाललाय रन झालेत एकोणीस नाईनटीन विदाऊट तर माफ कराइनटीन लॉस ऑफ वन विकेट पर फुल अलीकडेच बाद झालाय अश्विन कुमकरचं कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी फटका इथे फसला आहे परंतु बॉल नो मध्ये पडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला तिथे बॉल पोचला मध्ये डीप एक्स्ट्रा कवरला खेळायचा होता परंतु टायमिंग जुळवलं नाही तेवढंसं जुळवता आलं नाहीये वेग होता बॉलवर अश्विन कुमकरने या ओव्हरमध्ये तितक्याशा दाबा खर्च केल्या जात केल्या नाही आहेत त्याच्याकडून एक चांगली लाईन खूप चांगली याम ॲक्शन तितका चांगला टप्पा लयबद्ध गोलंदाजी चांगला अनुभव या आणि आपल्या अनुभवाचा चांगला वापर करतोय बॉल या बी फटका वन वे ट्रॅफिक होत आता कोंडी फोडली आहे कव्हरला बॉल पाठवलाय योगेश भाऊरेच्या बॅटवरून हा चौकार येतोय महत्वपूर्ण चौकार चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवर अश्विन कुमकर्ने हा बॉल पुढे टाकला ओवर पिच बॉल होता शेवटपर्यंत नजर ठेवली त्यानंतर बॅक लिपला मागे केलं बॅटचा फेस ओपन केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवला एक क्रॅकिंग कव्हर ड्रॅग म्हणावं लागेल पेश केला कॉपीबुक बुक स्टाईलने हा फटका आणि हा चौकार इथे वसूल केला योगेश बहुरीने जो एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू संघाचा संघ नाईक या चौकार आणि आता धावगतीला थोडासा वाव मिळालाय आहे धावा कार्डवर पोहोचले आहेत सत्तेचाळीस धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना चोवीस धावा ज्या पद्धतीने आपण देखील पाहत असतो स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात ज्यावेळी पहिली आन्सर की येते त्यानंतर थोडासा दबाव असतो त्यानंतर दुसरी आन्सर की येते त्याच्यातून पुन्हा थोडासा दबाव रिलीज होतो आणि ज्यावेळी आयोगाची ॲन्सर की फायनल ॲन्सर की येते त्यानंतर आपण कुठेतरी थोडेसे रिलीज झालेलो असतो कॅल्क्युलेशन जुळवाजुळव चालू असते आपली की कट ऑफ किती लागणार मेरिट किती असेल इथे देखील तेच मेरिटचं क्रिकेट गरजेचं असेल इथे या मॅचचा कट ऑफ लक्षात घ्यावा लागेल पण तू टार्गेट कम्प्लीट करायचं असेल चोवीस धावा स्कोट कार्डवर सत्तेचाळीस धावांचं लक्ष बारा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी तेवीस धावांची गरज बारा चेंडू तेवीस धावा मॅच ऑन वोड नंबर पाच गोलंदाजी मागवर दाखल झालाय गोलंदाज अतुल क्षीरसागर पाचव्या षटकातला पहिला चेंडू ऑन साईड ला उडवलाय फ्लिक केला होता फटका चांगलाय मनकटाच्या सहाय्याने दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेग खेळाडू गंमत करतोय चूक झालीय परंतु चुकीला माफी नाहीये बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार कलात्मकता तंत्र शुद्धता खूप महत्वाची राहते क्रिकेटमध्ये अगदी लोअर फोल्टोजचा बॉल होता थोडासा बाहेर गेला त्यानंतर ऑन पाहिलं होतं डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, होता।, था। होता, ए, ला ला। होता बॉल थांबू शकला असता परंतु चुकलाय आणि अंदाज चुकल्यानंतर काय होतं याचं चित्र आपण चौकार वसूल केला या यावेळी स्ट्रोक पुन्हा एकदा हा पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला इथे यश प्राप्त होत नाहीये डॉट बॉल येतोय पहिल्या चेंडूवर चौकार खूप चांगलं कम बॅक अली स्ट्रायकिंग इंडला अलीच्या बॅट म्हणून आतापर्यंत चांगला धावा आपल्याला पाहायला मिळाला ते किल्ला लढवतोय तो आपल्या टीम चांगले योगदान देतोय परंतु त्याच्यासमोर तेवढंच तिखट आव्हान असेल गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याने लाईन थोडीशी बदलली हे गरजेचं राहतं इनोवेशन करावे लागतात तुम्हाला गोलंदाजी करत असताना अनेक वेळेला धावसंख्येचा सामना करावा लागतो परंतु त्यानंतर तुमच्याकडे इनोव्हेशन गरजेचे राहतात सिंगल इथे प्राप्त केले ऑन नरेश मला नरेशजी ढोमेसरांचं देखील समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आगमन होतंय त्यांचं देखील सहर्ष स्वागत गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा सदाभर आवाज आपण ऐकलाय आणि नरेश डोमेसरांचं नाव घेतल्यानंतर येतं ते अभंग वाणी त्यांच्या बरोबरने एक सदाभर आवाज आमचे मनीष पाटील सर देखील या नव्या पर्वात आमच्यासोबत जोडले गेलेत म्हणजे मजा येणार आहे भरपूर अवसंख्याच कोटकाड बरे एकोणतीस सत्तेचाळीस दाबांचं जिथे लक्ष ठेवलेलं आहे आणि या लक्षाचा पाठलाग करता असताना थोडस दक्ष व्हावं लागेल फुल करण्याचा प्रयत्न वन साईडला दिशा दिले मिड विकेटचा खेळाडू बॉलवर पोहोचेल योगेश बहुरेसाठी ही सिंगल प्राप्त होते आणि या सिंगलनी धाव संख्या स्कोट कार्डवर तीस सतरा धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आठ म्हणजेच काय मॅच ऑन हेच तर मी सांगितलं होतं लो स्कोरिंग मॅचेस देखील क्रिकेटच्या पटलावर अनेक वेळेला डिफेंड केल्या गेल्या तुम्हाला लढावं लागेल आत्मविश्वास गरजेचा असेल आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देणार नाहीये परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊन जाईल आणि तो संघर्ष इथे दोन्ही टीम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात जो सर्वोत्तम असेल तो विजयी होईल आणि त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत हे बॅटल रंगेल वड मॅच अकुटप्प्याचा बॉल केलाय टायमिंग जुळाला आणि बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगावलाय टोला आउट ऑफ द पार्क षटकार या षटकाराने आता लगेचच धाव संख्येने देखील भरारी घेतली सात गरज अलीच्या बॅटून हा फटका अलीने सांगितलं येस टायगर अभि जिंदा मोठे फटके मी खेळणार आहे आपण आधी चर्चा केली आली रे आली अलीची बहारी आली जसा स्ट्रायकिंग आला अकुटाप्याचा बॉल भेटला त्याच्यावर तुटून पडला पाठवला बॉल षटकारासाठी आता सात बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील अकरा गोलंदाजावर दबाव असेल हा बॉल पुढे टाकलाय लाईन चांगली आहे चांगलं कमबॅक आहे हे बॅटल रंगणार आहे गोलंदाज फलंदाज दोन्ही संघ तेवढ्याच चांगल्या ताकदीचे खेळाडू घेऊन मैदानात उतरलीत शेवटचा बॉल इथे टाकलाय सहा बॉल मध्ये रन बनवायचे असतील अकरा सहा चेंडूनी अकरा दावा दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानचा तो सामना लगेच डोळ्यासमोर येतो अक्षरशः काही सामना रंगला होता त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडचा सामना जिमी निशमची विकेट गेली तिथून तो सामना फिरला त्यानंतर दक्षिण विरुद्ध पाकिस्तान बऊआने केलेला तो जल्लोष अनेक घडामोडी आपण पाहिल्यात या विश्वकरंडकात अनेक उलटफेर देखील झालीत अफगाणिस्तान असेल नेदरलँड असेल या संघाने अनेक उलटफेर केलेत इथे देखील उलटफेर करायचा असेल सहा बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी आता रनची गरज असेल अकरा सहा चेंडू अकरा दवा परंतु मैदानात आली जोपर्यंत आहे तोपर्यंत आव्हान जिवंत असेल दुसऱ्या बाजूला योगेश बवरे जो संघनायक आहे या टीमचा तो या संघाला चांगली दिशा देतोय परंतु आता दशा आणि दिशा येणाऱ्या सहा चेंडूवर नक्कीच आपल्या समोर असेल त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये पुरंदर विरुद्ध विजयदुर्ग हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात असतील विजयदुर्ग संघाने टॉस जिंकलाय विजयदुर्ग टॉस इलेक्टेड टू फर्स्ट पहिल्या इनिंग मध्ये करायचं करण्याचं चला स्पीड अप करा फार वेळ घेऊ नका आज दिवसभरात अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत प्रहार प्रीमियर लीग प्रहार वार करावे लागतील प्रहार प्रीमियर लीग अश्विन कुमकर इज द मॅन काही लाईन ठेवली आहे शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मागवर दाखल दाखल झाला आयुष्यात आत्मविश्वास असा बा अति आत्मविश्वास नसा बा अश्विन कुमकरकडे आत्मविश्वास आहे आणि म्हणून तो शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झाला सहा चेंडू आणि अकरा दहाव्या तो डिफेंड करेल का पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलाय स्ट्रायकिंग एनला फलंदाज योगेश आडव्या बॅटने खेळतोय हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाही आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटल्यावर फुटवर्क महत्वाचं राहतं ते पाहायला मिळत नाहीये खड़े खडे खडे दहाड़े खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु लाईन मिस केली जाते है। बॉल चालले डॉट बॉल आता बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे चार चार बॉल मध्ये रन बनवायचे असतील अकरा काय गणणार मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये हे सर्व आपले सहकार्य अश्विनचा हा चेंडू लगातारचा तिसरा बॉल एक्सल्ट पीस ऑफ बॉलिंग इम्प्रेस केलं याची चर्चा मी केली मागच्या पर्वत इम्प्रेस केला होत राऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने या टीम मध्ये दाखल होतो काय जल्लोष यांनी दाखवून दिलाय आता डगआउट मध्ये जल्लोष असेल अश्विन कुमकरच्या टीमच्या दरम्यान कारण लगातारचे तीन बॉल त्यांनी डॉट टाकले योगेश बहुरे आहे पुढे सरसावला होता बॅटची कडा घेतली विकेट किपरने झेल घेतली आणि अखेर योगेश बहुरे ओ यू ठी लगातार ची चार चेंडू निर्धाव एक गडी बाद केलाय अश्विन कोमकर ची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका मित्रांनो काही गोलंदाजी त्याने केले शेवटचे चेंडू शिल्लक असतील दोन आणि दोन बॉल मध्ये आता रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी अकरा धावा सत्तेचाळीस धावांचं लक्ष छत्तीस बॉल मध्ये सत्तेचाळीस धावांचं लक्ष तशा तसं पाहिलं तर दृष्टिक्षेपात होत परंतु त्यानंतर जो काय किल्ला आहे ते एकंदर ना ती गड़ दिलेत। एक मोटा है अपले गड़ संग या टीमची खासियत आहे या संपूर्ण स्पर्धेची खासियत आहे की टीमना नावं जी दिलेली आहेत ती गडकिल्ल्यांची नावं दिली आहेत एक मोठा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या नावाने हे संघ या या मैदानात या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात नवीन फलंदाज मनोज भोजने या खेळाडूकडे देखील भरपूर क्षमता कधीही हो त्याचं नव्हतं करू शकतो दोन चेंडूमध्ये तर रन बनवायचे असतील अकरा अ मॅच अश्विन कुमकर राईट मोर विकेटने मनोज भोजनेसाठी मनोज भोजने स्ट्राईकिंग इथला सज्ज झालाय पुढे सरसावलाय गॅप मध्ये पंच केलाय फटका चांगलाय जणू काही जमिनीला गुदगुल्या करतोय बॉल चाललाय बाउंच्या पलीकडे चौकार वॉट शॉट पहिला चेंडू खेळत असताना पुढे आला कबर्सला दिशा दिली अगदी एखाद्या सुईमधून धागा काढावा तसाच दोन खेळाडूंच्या मधून हा बॉल बाहेर काढला काय टायमिंग तंत्र शुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू क्लास त्याने दाखवलाय हा उपकार खूप महत्वाचा ठरलाय शेवटचा आता बॉल शिल्लक असेल एक आणि एका बॉलवर रन बनवायचे बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार ज्या मायबाप रसिक आणि कुणाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर या एका बॉल साठी डोळे बंद करा कारण हृदयाची धडधड वाढवणारा सामना अश्विन कुमकर निघालाय एक बॉल मध्ये साथ धावा इथे चांगला बाउन्सर त्याने पेश केला आणि पंचांगडे पहा काहीतरी घडलाय काहीतरी बिघडलंय आम पाय सिग्नल येतोय इट्स व्हाईट बॉल म्हणजे काय कहानी मे ट्विस्ट मैच ऑन ठेवा टीव्ही ऑन ठेवा मी पुन्हा एकदा सांगील ज्या माय माय बाप क्रिकेटचा ना हृदयविकाराचा त्रास असेल त्याने एका बॉल साठी आपले डोळे बंद करा हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना एक चेंडू जिंकण्यासाठी सहा धावांची गरज सत्तेचाळीस धावांचं लक्ष होतं अश्विन कुंबळे चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला अतिरिक्त बाउंस प्राप्त झाला अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि त्यानंतर शेवटचा बॉल मनोज बॉलिंग सरसावलाय ड्रायव्ह करताना पाहायला मिळाला एक दाबी ते प्राप्त होईल दुसऱ्या दावीसाठी प्रयत्न परंतु इथे दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो आणि अखेर हा सामना इथे फिनिश झालाय अश्विन कुमकरने या सामन्यामध्ये जाण टाकली होती चांगली गोलंदाजी सहा चेंडू आणि अकरा दाबा असताना हा सामना इथे आपल्या संघाच्या दिशेने फिरवलाय विजयी होतोय संघ या मॅच मध्ये चला दोन्ही टीम लाईन मध्ये मैदानात जाऊन अस्तांदोलन करायचंय प्रत्येक मॅच नंतर तुम्हाला ते फॉलो करायचं असेल सत्तेचाळीस धाबांचं लक्ष आणि अक्षरशः अश्विन